सोलापूरला सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघ हा तसा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, पण माढा लोकसभा मतदारसंघात भाजपनं राष्ट्रवादीला धोबी पछाड दिल्यापासून माढा विधानसभा मतदारसंघातील समीकरणच बदलून गेली आहेत. बघूयात याच मतदारसंघातला हा स्पेशल रिपोर्ट. माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव शिद्देंनी आतापर्यंत 5 वेळा विजय मिळवलाय. सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून माढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देत हरित क्रांतीचं त्यांनी स्वप्न इथल्या जनतेला दाखवलं. त्याच बळावर 1995 साली अपक्ष निवडून आल्यानंतर पुढे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहून त्यांनी या ठिकाणाहून 4 वेळा प्रतिनिधित्व केलं. यावेळीही विजय मिळवत आपण विजयाचा सिक्सर मारू असा त्यांना विश्वास आहे. माढा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग 3 दिवस आम्ही बोलवलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर निवडणुकीसंबंधी निर्णय होईल. शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत सलग 5 वेळा आमदार बबनराव शिंदेंच्या विरोधात लढत राहिले, पण यावेळी मात्र माढ्यात बदल घडवण्याच्या हेतूनं शिंदे विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. 20-25 वर्ष माढा तालुक्यामध्ये म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना जिवंत ठेवण्याचं काम मी स्वतः केलं आणि माझा तो अधिकार आहे आणि माझा तो हक्कही आहे. मी असं पक्षप्रमुखांना मागतो तुमच्या माध्यमातून की तो माझा अधिकार आहे, तुम्ही मला द्याल आणि माढा मतदारसंघातून शिवसेनेच्या माध्यमातून मीच उभा राहीन. पक्षप्रमुख जो आदेश देतील तो शेवटी शिरसावंत असेल आणि त्या आदेशापुढं मी स्वतःसुद्धा कुठं जाणार नाही. दरम्यान आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीपासून दुरावत चालले असून ते सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे, पण त्यांच्या भाजप प्रवेशात भाजपच्या संजय कोकाटे आणि कट्टर विरोधक सावंत बंधूंचा मोठा अडसर आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पार्टीच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कुठल्याही चिन्हावरती निवडणूक लढवली तरी माढा तालुक्यातील जनतेने बबनराव शिंदे यांचा पराभव करायचे निश्चित केलेले आहे. सूतगिरणी असेल, मार्केट कमिटी असेल, साखर कारखाना असेल, अनेक प्रकारची अनियमितता आणि प्रचंड भ्रष्टाचार हे सगळं झाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनेमध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2009 झालेल्या विधानसभा पुनर्रचनेनंतर पंढरपूर मधील 42 गावं आणि माळशिरस तालुक्यातील 14 गावं माढा विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानं पंढरपूरचे परिचारक आणि माळशिरसच्या मोहिते पाटलांची भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरते आहे. उद्याची निवडणूक ही भाजप आणि सेनेच्या संयुक्त युतीमधून जर होत गेली तर त्याच्यामध्ये तानाजी शिवाजीराव सावंत हे त्या मतदारसंघाचे प्रमुख दावेदार असतील. आजपर्यंत सावंत बंधूंनी देखील ही विधानसभा निवडणूक लढवलेली आहे आणि काळे सावंत आणि शिंदे ही निवडणूक होत असताना या मतदारसंघाने कधीही शिंदे यांना 30% वर मतदान दिलेले नाही, परंतु केवळ या तिरंगी लढतीमुळे शिंदे यांना विजयश्री प्राप्त झाली. यावेळेसची हे नेमकं चित्र बदललेलं आहे. हे सगळे भाजपाकडे गेलेत, त्यामुळे केंद्रीभूत अशा पद्धतीचं हे मताधिक्य होण्याची शक्यता आहे. लोकसभेमध्ये निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजपाच्या उमेदवाराला इथे प्रचंड मताधिक्य मिळालं आणि 1 लाखाच्या होऊन मताधिक्य हे माळशिरस तालुक्यानं त्याचं फार मोठं श्रेय घेतलं. त्याच्यामुळं निवडणुका वेगवेगळ्या लढल्या गेल्या तर तानाजी सावंत, शिवाजीराव सावंत हे शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार हे रणजित सिंह मोहिते पाटील असू शकतात. भाजप आणि शिवसेनेला या मतदारसंघात आजवर कधीच शिरकाव करता आला नाही, पण 2014 मोदी लाटेत इथं पहिली धडक दिली गेली आणि 2019 हा मतदारसंघ लोकसभेत काबीज केला गेला. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्यात विजयाचा सिक्सर मारणं शिंदेंसाठी वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही आहे. वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, माढा, पंढरपूर. तर सोलापूरनंतर आता आपण जाणार आहोत बारामतीला. बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे खडकवासला मतदारसंघ. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शहरी भाग येत असल्यानं गेली 2 टर्म इथून भाजपचा जो आमदार निवडून येतोय यावेळी देखील पक्षात कोणी तगडा प्रतिस्पर्धी नसल्यानं भीमराव तापकीरांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. बघूयात खडकवासला मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
खडक वासला हा खरं तर मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मतदारसंघ, पण त्यांचं अकाली निधन झाल्यानं त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत गेल्या आणि ही जागा भाजपच्या ताब्यात गेली. इथून भाजपचे नगरसेवक भीमराव तापकीर आमदार झाले खरे, पण विकास कामांच्या नावानं मात्र बोंब आहे. 2014 साली देखील मोदी लाटेत त्यांना आमदारकीची लॉटरी लागली होती, पण त्यांना विकास कामं विचारली तर ते अजूनही नगरसेवक स्तरावरचीच विकास कामं सांगत बसतात. केंद्र सरकारच्या वतीने जो निधी उपलब्ध झाला तो चांदणी चौकासाठी किमान 419 कोटी रुपयाचा निधी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी दिला. जागा हस्तांतरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी सुद्धा 185 कोटी रुपये महानगरपालिकेला टप्प्याटप्प्याने वर्ग करीत. खडक वासल्यात खरं तर राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी आहे, पण पक्षाला गटबाजीचं ग्रहण लागल्यानं तिथून भाजपचे भीमराव तापकीर अगदी विनाशाय निवडून येत आहेत. यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या सचिन दोडके या युवकानं आमदारकीची बऱ्यापैकी तयारी केली आहे. मतदारसंघातील सर्वात गंभीर समस्या असलेल्या वाहतूक समस्येवर नदी पात्रातून रस्ता आणि मेट्रो नेण्याची संकल्पना ते मांडतायत. आम्ही फक्त विरोधकांवर टीका करायची भावनेने आम्ही कधीच काम करत नाही, त्याचा आपले संस्कार पण तसे नाही. पण आता आम्ही असं केले की बाबा जर हा रस्ता जर आम्ही त्यावेळेला मेट्रोच्या प्रेझेंटेशनला बसलो होतो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की बाबा NGT 4x4 पिलरवरती रस्ता करायला किंवा मेट्रो करायला त्यांची हरकत नसते, त्याच्यामुळे आम्ही आयुक्तांना आणि शहर सुधारणाला प्रस्ताव दिला आणि तो मान्यता पण करून घेतली. सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी करण्याकरता नदीपात्रात रस्ता तयार करण्याचा पालिकेचा प्रयत्न असला तरी पर्यावरण प्रेमी त्याला खडाडून विरोध करतायत. जर ह्या नदीपात्रात अजून अतिक्रमण झाली तर नक्कीच ही समस्या अजून गंभीर होईल. म्हणजे थोडक्यात जर पाहायचं झालं तर विकासाचं गाजर दाखवून इथल्या नागरिकांना धोक्यात ढकलून त्यांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा हा जर प्रयत्न असेल तर ते अवघडे करून नागरिक तसे सुजाण आहेत चाणाक्ष आहे. खडकवासला मतदारसंघातील शहरी मतदारांची संख्या वाढल्यानं तिथं गेली 2 टर्म भाजपचा आमदार निवडून येतोय, पण त्याचा मतदारसंघाला म्हणावा तसा उपयोग होताना दिसत नाहीये. आणि म्हणूनच स्वतःला सुज्ञ म्हणवणाऱ्या पुणेकरांनी यावेळी तरी आपला आमदार निवडताना जर विकास कामांचा लेखाजोखा घ्यावा एवढीच काय ती माफक अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.